नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA सेकंड इयरचा भारतीय शासन आणि राजकारण हा जो सातवा पेपर आहे चौथ्या सेमिस्टरचा, त्याचं दुसरं प्रकरण निर्वाचन आयोग यावर काही MCQ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर. तर निर्वाचन आयोग हे भारतीय संविधानातील भाग 15 कलम 324 ते 329 मध्ये दिलेला आहे. भारतातील निवडणुका ह्या पारदर्शी आणि निपक्षपाती झाल्या पाहिजेत यासाठी 25 जानेवारी 1950 रोजी निर्वाचन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि भारतामध्ये पहिली निवडणूक 1952 झालेली आहे. हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं म्हणून ओळखलं जाते. भारतीय निर्वाचन आयोगाचे पहिले निर्वाचन आयुक्त सुकुमार सेन हे राहिलेले आहेत. 1989 पर्यंत एक सदस्यीय निर्वाचन आयोग होते, ते आता त्रिसदस्यीय करण्यात आलेले आहे 1993 पासून. आता निर्वाचन आयोगाचे मुख्य निर्वाचन आयुक्त सुनील चंद्रा हे झालेले आहेत. त्यांच्यासोबत सहाय्यक निर्वाचन आयुक्त म्हणून राजीव कुमार हे आहेत. सुनील अरोरा हे मुख्य निर्वाचन आयुक्त होते, पण ते सेवानिवृत्त झाल्यामुळं यांना पदभार देण्यात आलेला आहे 13 मार्चपासून. तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर पाहू विद्यार्थी मित्रो, यावर MCQ कशा पद्धतीने बनवल्या जातील. निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून केली जाते आणि हा 25 जानेवारी हा दिवस हा राष्ट्रीय नॅशनल वोटर्स डे, राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आहे. कारण मतदाराला मतभान देण्याचं काम हे राजकीय पक्ष करू शकत नाहीत, तर निर्वाचन आयोगाने केलं पाहिजे ही भूमिका त्यामागची आहे. आणि मतदार याद्या तयार करणे ही सगळी निर्वाचन आयोगाची कामं आहेत. कार्यक्रम डिक्लेअर करणे इथपासून ते आचारसंहिता लागू करणे इथपर्यंत, कारण TN-Sessionनी निर्वाचन आयोग काय आहे हे दाखवून दिलेलं आहे. प्रश्न पहिला आहे, तारकुडे समिती आणि गोसावी समिती यांचा संबंध आहे. पर्याय अ आहे, निवडणूक यंत्रणेत मूलगामी सुधारणा. पर्याय बी आहे, निवडणुकीत गुन्हेगारी घटकांच्या वाढीवरील निर्बंध. पर्याय सी आहे, राज्याद्वारे निवडणुकीसाठी आर्थिक सहाय्य. आणि पर्याय डी आहे, निवडणुकीत काळ्या पैशाचा वाढता प्रभाव थांबावा. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, निवडणूक यंत्रणेत मूलगामी सुधारणा करण्यासाठी तारकुडे समिती आणि गोसावी समिती यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 1952 हे वर्ष भारतीय इतिहासातील महत्त्वाचे का आहे. पर्याय ए आहे, राज्य पुनर्गठन कायदा मंजूर झाला. पर्याय बी आहे, हरियाणा राज्य विभागले गेले. पर्याय सी आहे, भारतात पहिली सरकारी जनगणना झाली. आणि पर्याय डी आहे, लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 झालेली आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून भारतीय इतिहासातील हे महत्त्वाचं वर्ष आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतीय निवडणूक यंत्रणा खालीलपैकी कोणत्या देशाच्या निवडणूक प्रणालीशी संबंधित आहे. पर्याय ए आहे रशिया, पर्याय बी आहे अमेरिका, पर्याय सी आहे ब्रिटन आणि पर्याय डी आहे फ्रान्स. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, ब्रिटन. भारतीय निवडणूक यंत्रणा ही ब्रिटनच्या निवडणूक प्रणालीशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, थेट निवडणूक म्हणजे काय. पर्याय अ आहे, मतदाराद्वारे प्रतिनिधी निवडणे. पर्याय बी आहे, अभिजन वर्गाद्वारे प्रतिनिधीची निवड करणे. पर्याय सी आहे, जनतेकडून प्रतिनिधींची निवड करणे. आणि पर्याय डी आहे, यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, जनतेद्वारे प्रतिनिधी निवडणे. थेट निवडणूक म्हणजे जनतेद्वारे प्रतिनिधी निवडणे, पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, रिटर्निंग अधिकारी कोण आहे. पर्याय अ आहे, जागेचा नाकारलेला अर्ज परत करणारा अधिकारी. पर्याय बी आहे, ज्या अधिकाऱ्यास त्याच्या पालक विभागात परत पाठविले जाते. पर्याय सी आहे, राज्य विधानसभा सचिवालय प्रमुख असलेली अधिकारी. आणि पर्याय डी आहे, मतदारसंघात निवडणुकीसाठी जबाबदार असणारा आणि निकाल जाहीर करणारा अधिकारी. आणि विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे रिटर्न अधिकारी,
कोण आहे? तर रिटर्न अधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी जबाबदार असणारा आणि निकाल जाहीर करणारा अधिकारी आहे. पर्याय डी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, पर्याय ए आहे कलम 320, पर्याय बी आहे कलम 324, पर्याय सी आहे कलम 322, पर्याय डी आहे 326. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी कलम 324. 324 ते 329 निर्वाचन आयोगाची तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतात मतदार यादी तयार करण्यास कोण जबाबदार आहे? पर्याय अ आहे निवडणूक आयोग, पर्याय बी आहे निवडणूक अधिकारी, पर्याय सी आहे संसद आणि पर्याय डी आहे स्थानिक प्रशासन. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए निवडणूक आयोग. भारतात मतदार यादी तयार करण्यास निवडणूक आयोग जबाबदार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, नियंत्रक व महालेखा परीक्षक कार्यालय यासारख्या संस्थांमध्ये कोणती वैशिष्ट्ये समान आहेत? पर्याय अ, ते संस्थांशी सल्लामसलत करीत आहेत. पर्याय बी, ती घटनाबाह्य संस्था आहेत. पर्याय सी, ते विधिमंडळाद्वारे स्थापित असतात. आणि पर्याय सी, ते घटनात्मक संस्था आहेत. आणि विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, ही घटनात्मक संस्था आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय लोकसेवा आयोग ही सगळी घटनात्मक संस्था आहेत. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी घटनात्मक संस्था. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय अ आहे राष्ट्रपती, पर्याय बी आहे उपराष्ट्रपती, पर्याय सी आहे पंतप्रधान आणि पर्याय डी आहे मुख्य निवडणूक आयुक्त. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, मुख्य निवडणूक आयुक्त हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारताच्या निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? पर्याय अ आहे संसद, पर्याय बी आहे पंतप्रधान, पर्याय डी आहे पर्याय सी आहे राष्ट्रपती आणि पर्याय डी आहे उपराष्ट्रपती. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. पर्याय सी राष्ट्रपती हे याचं उत्तर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो, आपण MCQ अत्यंत महत्त्वाची पाहिलेली आहेत. परीक्षेसाठी हे आपल्याला अत्यंत उपयोगी ठरेल.